नमस्कार मित्रांनो, स्वागत है तुमचं मराठी जॉब यूट्यूब चैनल पर। मित्रांनो, मुंबई दीपगृह आणि लाइटशिप संचालनालयातर्फे इथे भरपूर पदांची भरती निघाली। मित्रांनो, भरपूर पद आहेत, चांगली पद आहेत, पगार सुद्धा चांगला भेटणार आहे आणि फी सुद्धा जास्त नाही आहे। तर मित्रांनो, चला पाहू डायरेक्टली जाहिरातीवरती कोणकोणती पदं निघालेत, किती पदं निघालेत, कधी पण अप्लाय करायचं आहे, फी किती लागणार आहे आणि बाकीच्या साऱ्या गोष्टी। तर मित्रांनो, चला पाहू डायरेक्टली जाहिरातीवरती। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर ओपन झालेली जाहिरात, तुम्ही इथं पाहू शकता भारतीय दीपगृह आणि लाइटशिप संचालनालयातर्फे निघालेली जाहिरात आहे। पद कोणतं आहे, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे तुम्ही इथं पाहू शकता। सुरुवातीला आपण पाहूया कधीपर्यंत अप्लाय करायचं, तिथे तो पहा 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्हाला अप्लाय करायचं आहे। जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून, जाहिरात आत्ताच प्रसिद्ध झाली, 1-2 दिवस झाले, म्हणजे तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये तिथं अप्लाय करणं गरजेचं आहे। पद कोणतं आहे तुम्ही इथं पाहू शकता, नेव्हिगेशनल असिस्टंट Grade 3 पद निघालेलं आहे, तुम्ही इथं पाहू शकता। त्यासाठी क्लासिफिकेशन काय असणार आहे, ते जनरल सेंट्रल सर्व्हिस Group C नॉन ग्रॅज्युएटेड पद आहे। यासाठी पे स्केल किती असणार आहे, म्हणजेच वेतन श्रेणी किती असणार आहे तुम्ही पाहू शकता, 5,200 ते 20,200 प्लस ग्रेड पे 2,800 रुपये। आणि हे रिवाईज झाल्यानंतर तुम्ही तर पाहू शकता 29,200 ते 92,300 रुपयापर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। मित्रांनो, एकूण पदं निघाले आहेत 2, तुम्ही तर पाहू शकता, सॉरी 3, त्यातली 2 पदं जी आहेत ती अनरिझर्वसाठी आहेत आणि 1 पद आहे EWS साठी। अशी एकूण 3 पदांची भरती आहे। आणि याच्यासाठी वयाची अट काय असणार आहे तुम्ही तर पाहू शकता, 18 ते 27 वर्ष दिलेलं आहे, म्हणजे कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 27 वर्ष, 27 वर्षापेक्षा तुमचं वय जास्त नसावं। मित्रांनो, बाकीच्या गोष्टी तुम्ही तर पाहू शकता। यासाठी शैक्षणिक अर्हता किती असावं लागणार, तुम्ही तर पाहू शकता तुमचा डिप्लोमा असणं आवश्यक आहे, एक तर इलेक्ट्रॉनिक्समधून किंवा टेलिकम्युनिकेशनमधून, किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमधून, किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समधून जरी तुम्ही डिप्लोमा केला असेल फुल टाईम, तरी तुम्ही ते अप्लाय करू शकता। त्याचबरोबर जर तुमचं 1 वर्षाचं प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला इथे जास्त चान्स राहतील, तर तुम्ही इथं जरूर अप्लाय करू शकता। मित्रांनो, वयाची अट मी तुम्हाला सांगितली 18 ते 27 वर्ष, परंतु जर तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट असाल तर तुम्हाला 40 वर्षापर्यंत तुम्ही ते अप्लाय करू शकता। तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे तर तुम्ही इथं पाहू शकता, याच्या खाली तुम्हाला एक अर्जाचा नमुना मिळेल, त्याची प्रिंट घेऊन तुम्हाला तो पूर्ण फिलअप करायचा आहे आणि मग तो तुम्हाला हार्ड कॉपी पोस्टाने पाठवायची आहे। आणि त्याचबरोबर आवश्यक ती कागदपत्रंसुद्धा तुम्हाला जोडायची आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला इनॉलवरती क्लिअरली लिहायचं आहे की ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ नॅव्हिगेशनल असिस्टंट Grade 3 अशा पद्धतीने तुम्हाला ते मेन्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतरच ते इनॉलव तुम्हाला पाठवायचं आहे। त्यासाठी पत्तासुद्धा तुम्हाला या जाहिरातमध्ये मिळेल, तो जाहिरात पूर्ण वाचून घ्या आणि त्याच्यानंतरच तुम्ही ते अप्लाय करा। मित्रांनो, याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा आणि जर तुम्हाला खरोखरच वाटत असेल की सरकारी नोकरी मिळावी तर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब करा, कारण मित्रांनो माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ असतात जे गव्हर्नमेंट जॉबविषयी असतात, सरकारी नोकरीविषयी असतात। तर मित्रांनो, माझ्या चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल सबस्क्राईब लिहिलेलं, ते आपण सबस्क्राईब करा। त्याचबरोबर एक बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलवरती सेट करा, जेणेकरून जसा मी नवीन व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटून जाईल। मित्रांनो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन नोकरीसह, तोपर्यंत धन्यवाद।